गोवा पर्यटन महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या फार्मागुडी रेसिडेन्सी परिसराचा विकास करून या ठिकाणी आयटी सेक्टर, ॲडव्हेंचर सेंटर किंवा वेलनेस सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. वेलनेस सेंटर या ठिकाणी योग्य ठरेल असे आमदार डॉक्टर गणेश गावकर म्हणाले. ॲक्च्युली कशी आसा की ही जी प्रॉपर्टी पळय आसा न्ही, ही प्रॉपर्टी आमी वेलनेस सेंटराक लागून डॅवलप करपाक दिवपाची आसा. सेंटर भितर काडली आतां आमचे कडेन जी पळय ही प्रॉपर्टी आसा ती पयलीं केन्ना तरी डॅवलप केल्ली 10 कोटी आनी तितलीच एरिया आमची फ्लॅश जाली. पूण आतां आमकां ती फुल्ली जर डॅवलप जर करतलो जाल्यार आमी जो टेंडर काडला एजन्सी हे करपाक फिक्स करपाक ते केले उपरांत कितें जातलें की कशा पद्दतीचें डॅवलपमेंट करया. वेदर आमी हांगासर तुका वेलनेस एक जालो, मागीर ही गजाल करपाक जाता आसलेली खंयची ती एडवेंचर करपाक जाता, तेजें लोकेशन हें तशें आसा, टॉपोग्राफी तशी आसा, मागीर ह्यो रावपाच्यो कॉटेजीस पळय ज्यो पळय आसा न्ही त्यो दवरपाक जाता. जाय जाल्यार आमच्यांनी एक आय टी सेंटर हांगा ओपन करपाक जाता ह्या पद्दतीन. कशे पद्दतीन मॅक्सिमम आमी हेचें युटिलायजेशन करतले ते एक आमी विचार करया म्हणून तो मुद्दाम पूण पळोवपाक गेल्लो कितें हांगा आसा आनी आतां तेजेर आमी तें म्हणजे स्कोप कसो कितें कितें दवरपाक शकता तें आमी फायनलायज केलें. कितले एरिया कितले टोटल? ही टोटल एरिया 120,000 आसा. सद्या यूज कितले म्हणजे कशें जाता कितें कोटेचे पयले हांवें कशें आसा वयर पळय आसा डॅवलपमेंट स्कोपी पळय जो पळय आसा न्ही ती थंय झाडां पिडां आसा त्या ते क्लीन केले उपरांत तेजें आमकां एग्जॅक्ट पोजिशन कळटलें. फक्त कॉटेज आसा, कॉटेजांनी तेजी पळय स्टेज बीन आसा न्ही थंय कितें इवँट्स करता, कोणाचे लग्नाचे रिसेप्शन फंक्शन्स केली नाजाल्यार कोणाचे वाडदिवस केले इतलेच कार्यक्रम जाता. तुमचो प्रिफरन्स कितें आसतलो डॅवलप करपाक गेले जाल्यार? आतां म्हणजे वेलनेस सेंटर हो एक म्हाका सामको फीट दिसता, कळ्ळें न्ही, आनी सेंट्रल पॉयंट आसा. दुसरी गोश्ट कशी आसा की फोंड्या हांगा सगळे बाकीचे पयली देवळां बिवळां अशे पद्दतीचे सगळो विशय आसा न्ही, वेलनेस सेंटर हांगा आसचो तें जर केलें जायत जाल्यार म्हाका दिसता खूब बरे भशेन चलता.